तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर अंबडलिंक रोड प्रभाग क्रमांक 26 मधील जाधव संकुल टाउनशिप परिसरातील रस्त्यावरील चेंबरची द्रवावस्था गेल्या काही वर्षापासून नागरिकांना त्रासदायक ठरत होती। येथील चेंबर रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक खोल असल्यानं त्या ठिकाणी खड्डे निर्माण होऊन अपघातही घडत होते। या परिसरातील रहिवाशांची यामुळे चांगलीच डोकेदुखी वाढली होती। मात्र अशातच या परिसरातील नागरिकांनी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे यांच्याकडे या चेंबर दुरुस्तीची मागणी केली असता संदीप तांबे यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानं तात्काळ सर्व चेंबरची दुरुस्ती करून घेतली। खड्ड्यात गेलेले चेंबर रस्त्याच्या लेवलवर आले, नागरिकांची अडचण दूर झाली। म्हणूनच या परिसरातील नागरिकांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। तसेच संदीप तांबे यांच्या कामाबद्दल नागरिकांनी कौतुकही व्यक्त केलं। आमच्या गल्लीमध्ये जे पावसाळी गटार योजना आणि चेंबर्स याची उंची वाढवण्यासाठी शिवस्वराज्याचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय तांबे साहेब यांनी नगरपालिकेमार्फत प्रयत्न करून आमच्या गल्लीची समस्या जी 2-3 वर्षापासून प्रलंबित होती याच्या अगोदर आम्ही खूप अर्ज विनंती केल्या, पण आमच्या अर्जाला काही प्रतिसाद मिळाला नाही। पण जेव्हा तांबे साहेबांशी संपर्क झाला त्यांनी अतिशय आमच्या अर्जाची दखल घेऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत ते काम चांगल्या रीतीने पूर्ण केलं, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आले आणि तो आज योगायोग म्हणाला की तांबे साहेबांचा आपण आज सत्कार केला की त्यांनी जे काही कामाचा जे काही देखाजोख आहे तो त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि आपल्या ज्या समस्या होत्या त्या समस्या त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडल्या। नगरपालिकेमार्फत असो किंवा त्यांनी स्वतः तिथं भेटून काहीतरी अर्ज वगैरे देऊन त्यांनी आपले कामं केलेत, कारण 2-3 वर्षापासून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने ते काम केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च आभार मानतो। त्यांनी असंच आपलं काम करत राहू आणि आपण त्यांना चांगल्या पद्धतीने पाठिंबा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण चांगल्या शुभेच्छा देऊया। एवढं बोलून तक्रारी दिलेल्या आहेत पण अजून त्याच्यावर काही कुठली त्याच्यावर हे झालेलं नाही आणि या काळामध्ये माझ्या येथीलच जरा त्यांना वाढलेलं होतं, त्यावेळी त्यांच्याशी संपर्क झाला माझा कोकणे साहेबांशी, त्यांच्या मार्फत संदीप भाऊंच्या संपर्कात आलो आम्ही आणि त्यांच्याशी ज्यावेळेस संपर्क झाला त्यावेळेस ते तणनाशक असो आणि त्याविषयी अजून जे चेंबरचे काम होते त्याच्याविषयी बोलणी झालं, तर त्यांनी ते मनावर घेतलं आणि 8 दिवसात म्हणे आम्ही करून देऊ। त्यांनी खरोखर त्यांच्या शब्दानुसार 8 दिवसात ते काम पूर्ण केलं, याबद्दल खरंच आम्ही आभारी आहेत। 2 दिवसामध्ये हे कामं झाले पाहिजे म्हणे 8 दिवसात त्यांनी कामं केले तर केले, पण याच्यापूर्वी सुद्धा चेंबर साफ झाल्यानंतर कचरा उचलला जात नव्हता, तो कचरा त्यांनी एक ट्रॅक्टर आणून उचलला, हे त्यांनी खूप मोठं काम केलं, कारण की तोच कचरा परत ट्रॅक्टरमध्ये जाऊन परत ते चेंबर तुंबले असते वगैरे काय झालं असतं, पण हे तांबे साहेबांनी केलं हे खूप त्यांचं खूप आभार मानतो। पूर्ण जातो संकुलच्या वतीने त्यांचा आभार मानतो। मी फक्त पाठपुरावा केलाय, काम महापालिकेने केलंय, मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवड असून यापुढेही सुरूच राहील असं सांगत संदीप तांबे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। काही त्रास होत होता, आपण सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम करत असतो तर त्याचा आपण सह्याद्री शिवस्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी मला 24 तारखेला एक अर्ज दिला होता, त्या अर्जाच्या माध्यमातून आपण महापालिकेला पाठपुरावा करून महापालिकेच्या वतीनं ते काम करून घेतलं, त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचे धन्यवाद मानतो। कुठलंही राजकीय किंवा व्यक्तिगत कुठलाही काही विषय नसून त्यांनाही अडचण होती म्हणून त्यांनी एक सूचना केली आणि आम्ही ते कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणाचा काही विरोधाभास किंवा राजकीय म्हणून कुठलाही कामाचा विषय नसतो आणि आज माझा मी खूप मोठा योगायोग समजतो की आज या 75 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुमच्यात भरपूर लोक शिक्षक आहे, इंजिनियर शिकलेले लोक आहे सगळे, आपल्या सर्वांच्या हातून या ठिकाणी मला ते कामाचा पाठपुरावा केला का काम करून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांनी मला मान सन्मान देऊन आदरतिथ्य करून आपण सर्वांनी मला आज या ठिकाणी सत्कारूपी माझं हे केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कायम ऋणी राहील। यापुढेही असाच सह्याद्री शिवस्वराज्याच्या माध्यमातून आपल्या काही समस्या असतील ती मी नक्की प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करीन। सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीने भारत हा 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला किंवा स्वतंत्र आपण ते मिळवून घेतलं नाही,
जिथे झाला नाही म्हणता येणार मिळवून घेतलेले आपण बरोबर पण आपल्याला सार्वभौमत्व प्राप्त झालं पण एक आपल्याला वैयक्तिक वैचारिक स्वतंत्रता मिळवण्यात आपल्याला खूप वर्ष गेले मग त्याच्यात वेगवेगळे कंगोरे असतील श्रीमंती गरिबी प्रांतवाद असेल जातीयवाद असेल धार्मिक वाद असेल या सगळ्यांमधून अजून आपण पूर्णतः स्वतंत्र झालेलं नाही त्यातूनही लवकरच भारत स्वतंत्र आपल्या सर्वांच्या माध्यमातून अशी मी सदिच्छा देतो आणि थांबतो सर्वांना संदीप तांबेंचा या छोटे खाणे नागरिक सत्कार करताना दातीर सर सुभाष दाते बबलू जगताप उमेश सहाने रमेश पोरजे नवनाथ कोकणे ज्ञानेश्वर पाटील चिमनराव गायकवाड माळी सर कपिल पाठक अरुण येवले जीवन चव्हाण बंडू पाडवी आबा जाधव सतीश गुंड राहुल पाटील नाना आहिरे राऊत साहेब निखिल जगताप राजेंद्र सोनवणे रिजवान शेख अमराळे भागवत पारदी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.